हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे फ्लावरची भाजी, मस्त आणि टेस्टी अशी लागणारी। तर साहित्य पाहू शकता। फ्लावर घेतलेले आहे, दोन बटाटे घेतलेले आहेत, एक टोमॅटो घेतलेला आहे, मिरच्या घेतल्यात आपल्या तिखट आवडीनुसार, कढीपत्ता घेतलेला आहे, एक कांदा घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मिरच्या टाकू शकतात। त्यानंतर आपण तेल घेतलेले आहे, तेल चांगलं गरम झालं की जिरं टाकायचं आहे। जिरं चांगलं फुटलं की त्यानंतर आपण लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, 2 ते 3 पाकळ्या। ठेचून घ्यायच्यात त्या आणि मगच टाकायचं आहे। त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे, तो चांगला परतून द्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर कांदा टाकायचा आहे, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, सोनेरी रंग येईपर्यंत। मस्त लालसर होऊन द्यायचं आहे। तर आपला कांदा परतून झाला आहे, त्यानंतर आपण टाकणार मिरच्या, त्यासुद्धा चांगलं परतून घ्यायच्यात। त्यानंतर इथे आपण टमाटर टाकणार आहे। टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत। त्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे। कोथिंबीर चांगली परतून घ्यायची। त्यानंतर 1 चमचा हळद टाकायची, ती सुद्धा चांगली परतून घ्यायची। कोथिंबीर टाकल्याने ना तेलात खूप मस्त असा स्वाद लागतो कोथिंबीरचा, आणि भाजीसुद्धा टेस्टी होते। करून पहा तुम्ही, नक्कीच आवडेल। त्यानंतर आपला फ्लावर आणि बटाटा तो टाकायचा, चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। तुम्हीसुद्धा करून पहा, खूप छान लागते ही भाजी। आपल्याला वाफेवर करायची आहे, वाफेवर खूप छान लागते आणि त्याची चवसुद्धा वेगळीच लागते। नक्की ट्राय करा तुम्ही, नक्की कमेंटमध्ये मला सांगा। त्यानंतर आपण येथे झाकण ठेवणार आहोत आणि आपल्याला चेक करायचं आहे 2-2 मिनिटांनी की आपली फ्लावर शिजली की नाही ते। खाली करपू नये याची काळजी घ्यायची आणि गॅस हा स्लो ठेवायचा आहे, जेणेकरून आपले फ्लावर मस्त अशी शिजेल। पाहू शकता तुम्ही, आपली फ्लावर शिजलेली आहे। कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून। खूप सोपी आणि साधी आहे, वेळही खूप लागत नाही। आपली फ्लावरची भाजी तयार आहे। कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नक्की सांगा की कशी झाली ती। आणि घंटी वाजवायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।